आईस हाउस के आर कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूट पूर्वी त्या जागेवर आईस हाऊस होतं. सन 1800 सुमारापर्यंत विजेचा शोध लागला नव्हता. त्यावेळी उष्ण कटिबंधातल्या देशांमध्ये बर्फ उपलब्ध नव्हता, तो आयात केला जाई आणि विक्रीपूर्वी आईस हाऊसमध्ये साठवला जाई. मुंबईतलं हे आईस हाऊस गोलाकार व दोन भिंतींचं होतं. भिंतीमधल्या पोकळीमध्ये कापूस भरला जाई, त्यामुळे एखाद्या थर्मासारखा आईस हाऊसच्या आतला थंडावा देखील तसाच टिकून राही. विजेचा शोध लागल्यावर आईस हाऊसचं महत्व कमी झालं आणि त्याच्या जागी कामा इन्स्टिट्यूट उभारण्यात आली.